नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकरात. मित्रांनो, अंगणवाडी भरती 2023 आता सुरुवात झालेली आहे. हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या सर्व तालुक्यांच्या भरती या ठिकाणी वॅकन्सी येत आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये ही भरती निघालेली आहे, त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याच्या अटी पात्रता शर्ती कशा आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा आम्हाला डायरेक्टली मॅसेजसुद्धा या ठिकाणी करू शकता. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये जर भरती निघाली किंवा तुमचा कोणताही महाराष्ट्रातील तालुका असू द्या, त्या तालुक्यामध्ये जर भरती निघाली आणि ती जर जाहिरात ऑनलाईन आली तर त्यावर 99% आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. पण आता मधल्या काळामध्ये काही ठिकाणी असं झालेलं आहे की तुमची जी जाहिरात आलेली आहे भरपूर जिल्ह्यामध्ये ती न्यूजपेपरवरती आली आहे. न्यूजपेपरवरती आल्यामुळे ती जाहिरात आपल्याकडे समजा वेळेला वेळ लागतो, त्यामुळे त्यावर तर थोडा उशिरा व्हिडिओ येऊ शकतो. पण जर तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन भरतीची जाहिरात जर का प्रसिद्ध झाली, 99% तुम्हाला 1 ते 2 दिवसाच्या तुमची अपडेट्स ही दिली जाईल. लवकरच तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही भरती आता राबवली जाणार आहे. हळूहळू याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. तुमचा जिल्हा जो कोणता असेल किंवा तालुका जो कोणता असेल, त्या तालुक्याचे 99% अपडेट आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैजापूरमध्ये ही भरती निघालेली आहे. या ठिकाणी जर पदांचा विचार जर केला तर त्या ठिकाणी सेविका असेल, मिनी सेविका असेल किंवा मदतनीस असेल. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैजापूर या प्रकल्पाअंतर्गत खालील गावांचा समावेश होतो. त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की जे गावं आहेत, कोणत्या गावामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांची वॅकन्सी निघालेल्या आहेत, त्यासाठी महिला उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. आता अंगणवाडी सेविकाचा जर विचार केला तर ग्रामपंचायतचे नावं दिले आहेत या ठिकाणी, गावचे नाव, नंतर समोर वॅकन्सी वगैरे दिलेत, किती जागा त्या गावामध्ये किंवा त्या अंगणवाडीकेमध्ये निघाल्या आहेत. मग बाबुळगाव गंगाला एक, गोगावला एक, रघुनाथपूरवाडीला एक, मालेगावला कन्नड एक, परसोडला एक, भिंगीला एक, बिरोळा किंवा किवटखेडाला एक, तितरखेडाला एक, अमानतपुरीवाडीला एक, बळेगावला एक, अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांच्या वॅकन्सी 11 निघालेल्या आहेत वैजापूरमध्ये. आता मिनी अंगणवाडी सेविकांचा जर आपण विचार केला तर याच्या 12 वॅकन्सी निघालेल्या आहेत. ग्रामपंचायतचे नावं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा, खंबाळा ग्रामपंचायतमध्ये एक, रोटेगावला एक, सुरवागुलला एक, नंतर सफियाबादवाडीला एक, लासूरगावला एक, बाबुळतेलला एक, भादलीला एक, पारळाला एक, वाकलाला एक, डोणगावला एक, लखगंगाला एक, जानेफळलासुद्धा एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मिनी अंगणवाडी सेविकांचा आहे. आता मदतनीसांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी मदतनीसांचा जवळपास 50 जागा निघालेल्या आहेत, यामध्ये कमी जास्तसुद्धा नंतर होऊ शकतं. तर या ठिकाणी आता गावं बघा, ग्रामपंचायत कोणते, नांदीला एक आहे, टेंबूला एक आहे, चिंचडगावला एक आहे, सिरसगावला एक आहे, सावखेड गंगाला एक वॅकन्सी आहे, नांदूरडोकला आहे, भुवरला आहे, फकीराबादवाडीला आहे, कापूस वडगावला आहे, लाडगावला आहे, लाखगंगाला आहे, शिवरूर आहे, कोळी आहे, नंतर आलपूरवाडी आहे, हरामपूर आहे, बगूर आहे, भटाणा आहे, नालेगाव आहे, यासुद्धा ठिकाणी एक एक वॅकन्सी आहेत. कुठे 2 आहेत, हैबतवाडीला आहे, अचलपूर गावला एक, बळेगाव वगैरे एक, चिकटगावला एक आहे, टुनकीला एक आहे, लासूरगावला आहे, दहेगावला आहे, धोंदलगावला आहे, भंगावला आहे, नंतर चायगावला आहे, सॉरी गावगावला आहे, जरूळला आहे, भायगावला एक आहे, खंडाळा एक आहे, खंडाळा मगरवस्तीला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, भोसरगावला आहे, नंतर भिवराईला आहे. भोसरगावला या ठिकाणी 4 वॅकन्सी दिलेल्या आहेत, भिवराईला एकच वॅकन्सी या ठिकाणी, नंतर पानगावला आहे, जळगावला आहे, मनूरला 2 आहेत, शहाजतपूरलासुद्धा आहे, वाकलाला आहे, पिंपळगाव खंडाळा, लाखगंगा, वीरगाव या ठिकाणी मिनी अंगणवाडी केंद्र म्हणजेच मदतनीसांच्या वॅकन्सी आहेत. आता तुम्ही जर का शैक्षणिक क्रायटेरियाचा विचार केला, सेविका, मदतनीस किंवा मिनी सेविका असेल तर तुम्ही हमखास 12वी पास या ठिकाणी लागते. नंतर तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादाचा जर विचार केला,
नंतर तुमचा एज्युकेशन क्रायटेरिया जर आपण बघितला तर तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे आणि त्या गुणपत्रिका जेरॉक्स तुम्हाला द्यायची. नंतर तुम्ही पदवी असाल, पदव्युत्तर, डी एड, बी एड, एम एस सी ए टी असल्यास तुमच्या गुणपत्रिका त्याला जेरॉक्स जोडायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला त्याचे मार्क्स या ठिकाणी दिले जात नाहीत. ही सुद्धा महत्त्वाची बाब लक्षात घ्या. वयोमर्यादा जर नॉर्मली विचार केला तर मदतनीस असेल, सेविका असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका असेल 18 ते 35 वर्षे. जर महिला उमेदवार त्यामध्ये असेल तर महिला उमेदवार सॉरी विधवा जर असेल तर त्या ठिकाणी 18 ते 40 वर्ष तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आणि वयाचा पुरावा म्हणून तुम्ही शाळेत सोडण्याचा दाखला म्हणजेच आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते द्यायचं. आता अटी शर्ती काय दिल्या आहेत, उमेदवार हा महिला असला पाहिजे, नंतर त्यांचे सर्व गुणपत्रिक वगैरे स्वतः भरावे, अर्ज स्वतः भरायचा आहे. नंतर एक 3 नंबरचा पॉईंट जर बघितला तर स्थानिक रहिवासीची अट आहे, तुम्ही जेथील रहिवासी आहे तिथेच अर्ज करू शकता, दुसरीकडे अर्ज करू शकत नाही. लहान कुटुंबाची सुद्धा एक अट आहे की तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नको आहेत. नंतर तुमची अंतिम निवड वगैरे सांगितलेली आहे. नंतर कोणत्या याच्यानुसार तुमच्या शासन निर्णयानुसार अटी शर्ती पात्रता आहेत ते सुद्धा दिले. अर्जदार विधवा किंवा अनाथ जर असेल तर तुमच्याकडे सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला त्याचे 10 गुण मिळणार नाहीत या ठिकाणी. नंतर मागासवर्गीय जर उमेदवाराला असेल SC ST अनुसूचित जाती जमाती तर अतिरिक्त 10 गुण मिळतील. नंतर भटक्या जमाती, विमुक्त जमाती या ठिकाणी, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, EWS असेल तर 5 गुण तुम्हाला मिळतील. नंतर बघू शकता 2 वर्षाचा जर अनुभव वगैरे असाल तर त्याचेसुद्धा तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. तुम्हाला सेविका असेल, मदतनीसता वगैरे तुम्ही ते प्रमाणपत्र द्यायचं आहे. लग्नापूर्वी व लग्नाच्या नंतरच्या नावामध्ये स्त्रीचा बदल झालेला असतो, त्यामुळे तुम्हाला ते 100च्या स्टॅम्प पेपरवर ते वीक अधिकाऱ्याकडून लिहून घ्यायचं बघा 100च्या स्टॅम्प पेपरवर. नंतर अंतिम निवड वगैरे केव्हा तिचं, तुम्हाला जर का वाटलं एखादा उमेदवार अपात्र असूनही पात्र करण्यात आलं तर तुम्ही 30 दिवसाच्या त्या ठिकाणी अपीलसुद्धा या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे ही माहिती दिली. माहिती सर्व एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा टाकण्यात आलेली आहे. नंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता अर्जाचा दिनांक काय आहे, तुमचा 20 मार्च ते 5 एप्रिल 2023 म्हणजे 20/3/2023 ते 5/4/2023 आतमध्ये तुम्ही अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही किंवा घेतला जाणार नाही अशा प्रकारे. नंतर तुमची अंतिम यादी वगैरे केव्हा लागेल ते, तुम्हाला अर्ज कुठं मिळेल ते सुद्धा सांगतो मी. अर्जदाराने आपला अर्ज स्वतः घेऊन कार्यालयात जमा करायचा आहे कुठे, तर बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वैजापूर या ठिकाणी स्वतः भरून नेऊन द्यायचा. तिथे तुम्हाला अर्जसुद्धा भेटून जाईल. तुमचे सर्व गुणपत्रिका जोडायच्यात, तुमचा शाळे सोडायचा दाखला म्हणजे TC सुद्धा जोडायची, ग्रामसेवकचा किंवा स्वयंघोषित रहिवासी तो मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नंतर तहसीलदार यांचे कास्ट सर्टिफिकेट, तुमचे जातीचं प्रमाणपत्र त्यांनी दिलेलं तुम्हाला. नंतर विधवा असल्यास पतीचा मृत्यू प्रमाणपत्राचा दाखला, आधार कार्ड वगैरे. नंतर शासन अनुदानित संस्थेत काम वगैरे केलं असेल त्याचा अनुभव, नावात बदल असल्यास 100च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचंसुद्धा प्रतिज्ञापत्र मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि अर्जासोबत सर्व कागदपत्राची प्रती जोडायच्यात.